नाशकात कांद्याच्या हमी भावासाठी शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांकडून कांद्याची प्रतिकात्मक होळी, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, द्राक्ष कांदा गहू पिकाला मोठा फटका। महाराष्ट्रात फिरतोय लोक, सांगतायत बदल हवाय, शरद पवारांचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीत सहभागी नाहीत त्यांच्यावर बोलणार नाही, प्रकाश आंबेडकरांना टोला। सरकार विरोधात बोललं तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, अशोक चव्हाणांचं परखड मत, आणीबाणीत घडलं नाही ते आता घडत असल्याची सुद्धा केला आरोप। बेळगावातील कार्यक्रमात धीरज देशमुखांचा जय कर्नाटकचा नारा, देशमुखांच्या नाऱ्यामुळे सीमावादातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। संभाजीनगरच्या नामांतराविरोधातील आंदोलनात बिर्याणीची दावत, बिर्याणीच्या पंगती उठल्यास उपोषण म्हणायचं का, शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचा सवाल। आणि कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष, गावागावात पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।